पण खरंच माणसाला संवादाची गरज आहे काय? मित्रांनो, आयुष्यात बोबडे बोल बोलायला लागलो तेव्हापासून तर आजपर्यंत, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या मनातल्या भावना कित्येकासोबत आपण बोलत असतो, आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करत असतो, इतरांसोबत आपण संवाद साधत असतो. पण खरंच माणसाला या संवादाची गरज आहे काय? आणि गरज जर का पडलीच तर ती कशासाठी? समजा कुकर मध्ये खूप वाफ कोंडलेली आहे आणि तिला बाहेर यायला जर वाव मिळाला नाही तर काय होईल? नक्कीच त्या कुकरचा स्फोट होईल. समजा एखाद्या डबक्यात पाणी साचलेलं आहे, त्या पाण्याला बाहेर यायला मार्ग नाही, आतमध्ये येणारा कोणता झरा नाही, तर काय होईल? आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल, वास येईल, दुर्गंध येईल, ते तिथल्या सर्व गोष्टी कुजू लागतील. मनाचंही असंच काही असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही, भावनांना वाट मिळाली नाही, तर मनामध्ये विकृती निर्माण होते आणि यासाठीच गरज असते ती संवादाची. अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीरांच्या गरजा जरी असतील तरी मनाच्या मूलभूत गरजा आहे तो म्हणजे संवाद. संवादाचा अभाव हा माणसामाणसात दुरावा निर्माण करण्याचं एक प्रमुख कारण आहे. एकाच घरात राहणारे भाऊ बहीण, पती पत्नी, पिता पुत्र यांच्यामध्ये संवाद नसतो आणि हे एक प्रमुख कारण आहे नात्यांमधलं दुरावं निर्माण करण्याचं. आपली सुखदुःख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करणारा वाव नसतो. काय गंमत आहे बघा, संवादाच्या खिडक्या बंद करून माणसं जीवन जगत असतात आणि मग होतं तरी काय? मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस हा जन्माला येतो आणि बघता बघता तो आक्राळ विक्राळ रूप असं धारण करत असतो. आणि जर संवाद संपला तर उरतो तो फक्त वाद. संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे, संवाद म्हणजे मित्रांनो विचारांची देवाणघेवाण. दुसऱ्यांकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्यांचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची खूप मोठी गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो, आपल्या सृजनशीलतेला नवीन पैलू पडतात, आपल्या ज्ञानात भर पडते, आपल्या व्यक्तिमत्वाचं, आपल्या उणीवाचं आपल्याला मूल्यांकन करता येतं, ते फक्त आणि फक्त या संवादामुळे. मनाला मिळतो तो आधार कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी हा संवाद खूप आणि खूप महत्वाचा असतो. आपल्याला मानसिक आरोग्य सुदृढ राहतं. थोडक्यात काय तर संपूर्ण व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे. म्हणून जर कधी नात्यांमध्ये उणीवा आल्या तर वाटेल तर खूप भांडून घ्या, पण भांडल्यानंतर सुद्धा मात्र संवाद टाळू नका. तेव्हा बोलू लागा, ऐकू लागा, समजू लागा, संवाद साधू लागा. नक्कीच आयुष्य खूप सुंदर आहे संवाद साधू लागा.